मित्रांनो, बहुतांश आपण सगळ्यांनी आयुष्यात सगळ्यात आधी बघितलेलं गॅझेट म्हणजे रेडिओ. रेडिओवरचे कार्यक्रम ऐकताना गायक, वादक आणि त्यांच्या बाजूला निवेदक आत बसलेत असंच वाटायचं. वेगवेगळ्या सिग्नेचर ट्यून्स, जिंगल, उद्घोषणा, जाहिराती अगदी तोंडपाठ होत्या. तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत गेलं आणि टीव्हीनं रेडिओला झाकळून टाकलं. आधी रेडिओवर अमुक तमुक मेगाहर्ट्सवरून शुभरात्री ऐकू आलं की घर झोपी जायचं. नंतर टीव्हीनं हा वेळ अंमल पुढे ढकलला. आता मोबाईल फोनमुळे लोक फारशी झोपतही नाहीत. अरे हो, मोबाईल फोनवरून आठवलं, रेडिओ आज अगदी मोबाईलमध्येही आहे. प्रवास आताही तो मनोरंजन करतो. माझ्या शहरातून हिंडण्याच्या आठवणीही याच्याशी निगडीत आहे. रेड एफ एम, बिग एफ एम, मिरची म्हटलं की पुण्याचे कानाकोपरे आठवतात. विविध भारती, रेडिओ सिटी म्हटलं की नाशिकचा गंध जाणवतो. रेफ एम गोल्ड, इश्क एफ एम, फिवर यासोबत वारेमाप वाहिन्या म्हटलं की मुंबईची उब जाणवते. पेंड्राव घेरी राहिला किंवा डिटेक्ट झाला नाही झाला की प्रवास सुंदर करण्याची जबाबदारी एफ एमची. एफ एम बोले तो रेडिओ सिटी, मिरची सुनण्यावाले ऑलवेज खुश, रग रग में ब्ला ब्ला ब्ला, हे सारं म्हणजे मनोरंजनाचा निव्वळ खर. चलो आज या एफ एमचीच गोष्ट सांगतो. न्यूयॉर्कमधल्या चेल्सियावासी जॉन आणि एमिली या मध्यमवर्गीय धार्मिक दाम्पत्याच्या घरी तो जन्माला आला. तिन्ही लेकरात तो सगळ्यात थोरला. वयाच्या 8व्या वर्षी त्याला मज्जाविकारानं घेरलं. यामुळे त्याला समवयस्क मुलांसारखं शाळेत जाऊन शालेय शिक्षण घेता आलं नाही. त्याची घरीच शिकवणी होत असे. शाळेत जात नसल्यानं त्याला वेळ बराच मिळे. गडी बसल्या बसल्या एका मागून एक पुस्तकांचा फडशा पाडे. विज्ञान विषयक पुस्तकांसोबतच त्याच्या वाचनाचा परीघ दिवसेंदिवस विस्तारत होता. एक एक नवनवीन माहिती, ज्ञानाचा खजिना तो वाचून अक्षरशः भारावून जात असे. मायकल फॅरेडे, मार्कोनी या लोकांबद्दल त्याला विशेष आदर वाटू लागला. मग सुरू झाले प्रयोग. त्यानं बिनतारी संदेशांच्या बाबतीतले प्रयोग अर्थात घरातूनच सुरू केले आणि सोबत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला. याच कालावधीत मार्कोनी आणि फेसेडे यांनी आपल्या बिनतारी लहरींच्या माध्यमातून होणारी संदेश आणि आवाज यांची करामत दाखवली. वायरलेस या शब्दाची जागा आता रेडिओ अर्थात लॅटिन भाषेतला प्रकाशकिरण या शब्दाने घेतली. कोलंबियामध्ये प्युपिन नावाच्या एका नावाजलेल्या प्राध्यापकाकडून त्याला बरंच काही शिकायला मिळालं. तो शिकत वाचत खटाटोप करत राहिला. असंच घरी काहीतरी खुडबुड करत असताना त्याला त्यानं बनवलेल्या उपकरणाद्वारे अचानक दूरवरच्या रेडिओ स्टेशनचे कार्यक्रम एकदम स्पष्टपणे ऐकायला आले. त्यानं आनंदाने झोपी गेलेल्या बहिणीला उठून ते प्रक्षेपण ऐकवलं. त्यानं केलेल्या खटाटोपातून शोतर लागला होता, पण हा भाऊ अत्यंत सावध होता. कोणी नोंदी वाचेल म्हणून हा मनुष्य काही लिहूनही ठेवत नसे. त्याला आधी या संशोधनाचं पेटंट घ्यायचं होतं, पण पैसे आणायचे कुठून? तब्बल $150 लागणार होते आणि त्याला माहीत होतं अब्बा नाही मानेंगे. झालंही तसंच. वडिलांनी स्पष्ट पैसे नाहीत म्हणून सांगितलं. त्याच दरम्यान जुगाड सुरू होता, पण चतुर रामलिंगम सगळीकडेच असतात. दुसऱ्यानंच त्याच्या या उपकरणाचं पेटंट मिळवलं. हा त्यांच्याशी भांडलाही, पण वेळ निघून गेली होती. गुरुदेव मायकल फॅरेडे यांच्यासारखं यालाही केवळ गणिती समीकरणात रस नव्हता. थेट प्रयोग करणं यासारखी एक्सायटिंग गोष्ट नाही, पण याच्याकडे फॅरेडेप्रमाणे लेखनाची शिस्त नव्हती. रडत रखडत कसं तरी हा संशोधनाविषयीचे अहवाल लिहायचा. त्यानं डेव्हिड स्वर्नॉपच्या मदतीनं अनेक संशोधनं केली. या दोघांनी मिळून पोर्टेबल रेडिओ बनवला. दरम्यानच्या काळात त्यांची सचिव असलेल्या मुलीशी त्याचं सुजुळलं आणि तो तिच्यासोबत विवाहबद्धही झाला. बायकोशी झालेल्या चर्चेनंतर त्यानं पुन्हा पेटंटसाठी लढा सुरू केला. तोंडी असल्या तरी याच्या नोंदी जुळत होत्या, तर समोरच्याकडे लेखी नोंदणी असूनही त्या उपकरणाच्या संशोधनाशी जुळत नव्हत्या. तो केस जिंकला, निकाल त्याच्या बाजूने लागला. समोरचा या केसमध्ये जवळपास कर्जबाजारी झाला. त्याला माफ करून पेटंट घ्यावं किंवा पैशाच्या रूपात परतावा मिळावा, हे दोन पर्याय असताना यानं काय करावं? यानं सगळ्यांना दिसावं म्हणून घराच्या गच्चीवर चक्क पेटंट क्रमांक लिहिलेला झेंडा लावला. झालं. प्रतिस्पर्धी भडकला. हम तो डुबे अब तुमको भी ले डुबेंगे सनम, म्हणत त्यांनी उच्च न्यायालयात दावा ठोकला. इथं काय व्हावं? एक दिन में हालात बदल गए, जिंदगी बदल गई, ओ भाई, निर्णय याच्या विरोधात गेला. प्रतिस्पर्धी जिंकले, बाजी पलटली. आता यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. इथे तारीख पे तारीख मिलती रही, लेकिन जज साहब इन्साफ नाही मिला. खटला तब्बल 10 वर्ष चालला आणि तो हरलाही. तो नैराश्याच्या गर्तेत गेला आणि त्यानं इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ इंजिनियर्सनं त्याला दिलेलं मानाचं सुवर्णपदक त्यांना एका जाहीर कार्यक्रमात परत केलं.
संस्थेनं पुरस्कार वापसी नाकारली. समारंभासाठी आलेल्या हजारो अभियंत्यांनी त्याला उभं राहून मानवंदना दिली. खटला हारला तरी पठ्ठ्यानं धीर सोडला नाही. त्या काळात रेडिओवरचे कार्यक्रम फक्त AM म्हणजे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन या तंत्रावर चालायचे. आवाजात खरखरही प्रचंड ऐकू यायचे, तशी आजही येते. यावर उपाय शोधण्याविषयी त्यानं संशोधन सुरू केलं. त्यानं बरंचसं चिंतन केलं. त्यातून एक गोष्ट लक्षात आली की वेगवेगळे कार्यक्रम निरनिराळ्या फ्रिक्वेन्सीवरून पाठवता येतील. फ्रिक्वेन्सी म्हणजे सेकंदात किती वेळा बिनतारी लहर वर खाली होते तो आकडा. उदाहरणार्थ हा आकडा साधारण 300 ते 330 असेल तर आपल्या कानांना या पट्ट्यांमधल्या लहरींचा आवाज ऐकू येतो. तो आकडा हेनरीट्स हर्ट्स स्मृतिपत्रर्थ हर्ट्समध्ये मोजतात. मग अशा उपलब्ध असलेल्या सगळ्या आवाजांच्या लहरींच्या पट्ट्यांचे छोटे छोटे विभाग करून त्या प्रत्येक विभागातून वेगवेगळा कार्यक्रम प्रसारित केला तर मग आपल्या घरातल्या रेडिओचं बटन फिरवून आपण त्यातल्या हव्या त्या फ्रिक्वेन्सीवरचा कार्यक्रम निवडू शकू, अशी अभिनव कल्पना त्याच्या डोक्यात आली. सुरुवातीला सगळे या कल्पनेला हसले. काहींनी हरलेल्या खटल्यामुळे गडी सटकलाय अशी अटकळही मानली. पण त्यानं जिद्दीनं याच कल्पनेचा पाठपुरावा केला आणि FM रेडिओला जन्म दिला. 1935 साली त्यानं जेव्हा लोकांना प्रात्यक्षिक दिलं तेव्हा AM रेडिओच्या तुलनेत याचा FM खूप स्पष्ट ऐकू येत असल्यामुळं पब्लिक वेडी झाली. यानंतर त्यानं FM तंत्रावर बरंच काम केलं, ज्यासाठी त्याला अनेक मानसन्मानही मिळाले. पण पेटंट्सवरून चालणाऱ्या कोर्ट कचेरीतून त्याची सुटका झाली नाही. सच्चा प्रामाणिक माणसाला भौतिक गोष्टीत फारसा रस नसतोच, मात्र कामाची एक नशा असते ज्यामुळं आजूबाजूची अनेक लोक कळत नकळत दुखावली जातात. त्यामुळं अनेकांशी त्याचं न्यायालयात जाऊन धडकावं इतकं वाजलं. डोक्यात संशोधन विचार, त्यात कोर्ट कचेऱ्या, वकील, पैसे, हळूहळू तो निराशेच्या गर्तेत फसत गेला. आणि एक दिवस नेहमीप्रमाणे कोर्टात जात असताना त्यानं छानपैकी कोर्ट हॅट हा आपला पहिराव केला. आदल्या दिवशी लिहिलेली 2 पानी चिठ्ठी केशात ठेवली आणि तळमजल्यावर जाण्याऐवजी 13व्या मजल्यावर जाऊन स्वतःला झोकून दिलं. त्यानं आत्महत्या केली, स्वतःला कायमचं संपवलं. त्याच्या बायकोनं त्याच्या पश्चात न्यायालयीन लढा सुरू ठेवला आणि शेवटी निकाल त्याच्या बाजूने लागला, पण तो गेला होता. आता जगभरात खाजगी FM वाहिन्यांचं प्रचंड मोठं जाळं पसरलंय. तंत्रमंत्र सगळं बदललं तरी FM दिवसातून एकदा कुठेतरी भेटतोच. FM चा दुर्दैवी बुद्धिमान जनक एडविन हॉवर्ड आर्मस्ट्रॉंग यांचा आज जन्मदिन. विनम्र अभिवादन.